त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. त्र्यंबकेश्वर शहरात होणार दिवसाआड पाणीपुरवठा. त्र्यंबकेश्वर शहरासाठी अहिल्या धरण व आंबोली धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र या दोनही धरणांमधील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे रोजच्या रोज पाणीपुरवठा करणे त्र्यंबकनगर परिषदेस नाईलाजास्तव बंद करून शहरात दिनांक 21/4/2021 दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोगावकर यांनी सांगितले. यासाठी नगरपरिषदेने 2 झोन तयार केले आहेत. त्यामध्ये झोन 1 मध्ये 21/4/2021 रोजी सकाळी 6 ते 7:15 या वेळेत कोथे गल्ली, गोकुळदास लेन, आयधनी गल्ली, कडलक गल्ली, बल्लाळेश्वर मंदिर परिसर, नरहरी मंदिर परिसर या भागात पाणीपुरवठा करण्यात येईल. सकाळी 7 ते 7:15 या वेळेत मेन रोड, तेली गल्ली, पाटील गल्ली, बोहरपट्टी, रतन लेन, डोबी गल्ली, कुशावर्त चौक, टॅक्सी स्टँड परिसर, पोस्ट गल्ली, बस स्टँड, कामगार चाळ, गाडगे बाबा लेन या भागात पाणीपुरवठा केला जाईल. 6:15 ते 7 या वेळेत पाचाळी भागात पाणीपुरवठा करण्यात येईल. 6:15 ते 7 या वेळेत गडई भुवनेश्वरी कृष्ण मंदिर परिसर या भागात पाणीपुरवठा करण्यात येईल. 6:30 ते 7:15 या वेळेत बचत भवन परिसरात पाणीपुरवठा करण्यात येईल. तर झोन 2 मध्ये दिनांक 22/4/2021 रोजी 6:30 ते 7:15 या वेळेत चौकी माथान इंदिरानगर या भागात पाणीपुरवठा करण्यात येईल. 6:15 ते 7:30 या वेळेत सितारा हॉटेल परिसर, महादेवी मंदिरातील मंदिरामागील परिसर या भागात पाणीपुरवठा करण्यात येईल. 6:07 ते 7:15 या वेळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, शिक्षक कॉलनी, ध्रुव पॅलेस परिसर, कैलास राजानगर, भांगरे गल्ली, गुरुवंगेश्वर धाम या भागात पाणीपुरवठा करण्यात येईल. 6:08 ते 7:30 या वेळेत तलाठी कॉलनी, दोबाडवाडी परिसरात पाणीपुरवठा करण्यात येईल. 6:10 ते 7:11 या वेळेत पावन गणपती परिसर, गुळवेवाडी या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येईल. यावेळी मुख्याधिकारी संजय जाधव यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. आता प्रश्न असा उपस्थित राहतो, त्र्यंबक नगर परिषद पाणीपट्टी दंडासह वसूल करतात, मग 12 महिने 5-6 सवाल नागरिक विचारत आहेत. वास्तविक दर सिंहस्थ कुंभमेळ्यात पाणीपुरवठा योजनेचे आंबोली व बेजे धरणेचे पाणीपुरवठा योजनेचे त्र्यंबकेश्वरसाठी पुनरुज्जीवन करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर बेजे धरणावर त्र्यंबकेश्वरसाठी 27 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना आगामी 25 वर्ष 1 लाख लोकांना पुरेल एवढा पाणीसाठा अगदी आकडेवारीनुसार पुरेल अशी तरतूद नगरपरिषदेने केली असता 2 धरणे अधिक पालिकेचे स्वतःचे अहिल्या धरण असताना दरवर्षी पाणी टंचाई यायचे कारण नाही. मुंबई लघुपाट धरण ज्या नाशिक इरिगेशनच्या ताब्यात आहे ते म्हणतात जुलैपर्यंत पाणी साठा पुरेल इतके पाणी आहे. याशिवाय बेजे धरण प्रकल्प हाताशी आहेच, त्यातही भरपूर पाणी असताना त्र्यंबकसाठी सध्या 10% आरक्षण असताना शहरासाठी आरक्षण वाढवून घेणे पालिकेला सहज शक्य नाही का? अगोदर पाणीपट्टी 806 रुपये होती, त्यानंतर रुपये 900 झाले, नंतर रुपये 1000, त्यानंतर 1200 आणि आता पुन्हा त्यात 60 रुपये वाढवले आहेत. या तुलनेत नाशिक भगूरसारख्या ठिकाणी रुपये 1000 पाणीपट्टी आहे, ते पण 2 वेळचे पाणी सोडूनही. दिवसाआड पाणी केल्यास पाणीपट्टी कमी केली जाईल का असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहे.